पाटलांच्या वाड्याच्या देवघरात तिमिरा देवीची मूर्तीची स्थापना होणार आता अडवून दाखवाच तू. सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेच्या 22 जुलैच्या भागात आर्या काकू आणि आजीला देवघराजवळ घेऊन येते आणि काळूबाईची मूर्ती लवकरच घरात येईल तेव्हा आपण देवघर साफ करूया असं म्हणते. पण काकू आपण देवघर उघडलं तर दादासाहेबांना चालेल का असा प्रश्न करते. तितक्यात दादासाहेब तिथे येतात आणि स्वतः देवघर उघडून देतात. तुम्हाला देवघराची जी काही साफसफाई करायची आहे ते जे काही सजवायचे तसं सजवा पण काळूबाईची मूर्ती या घरात येणार नाही असं म्हणतात. अमोक सुद्धा त्यांच्या बाजूने असल्याचं सांगतात. तेव्हा आर्या त्यांना काळूबाईचा वावर या घरात आधीच सुरू आहे असं म्हणते. पण दादासाहेब ते नाकारतात आणि घरात गुरुजींचा वावर आहे असं म्हणतात आणि गुरुजींच्या नावाचा जयघोष करतात. पण त्यांना त्याऐवजी त्यांच्याच आवाजातील काळूबाईच्या नावाचा जयघोष ऐकू येतो. ते घाबरून निघून जातात. आर्या सगळ्यांच्या आधी देवघरात जाते आणि दार लावून घेते. ती पुन्हा काळूबाईच्या रूपात येते आणि आपल्या पायाचे ठसे देवघरात उमटवते. इकडे संकेत आणि मेघा गुंडांपासून वाचत एका झोपडीत आसरा घेतात. संकेत मेघाला समजावतो आणि ते दोघे खायला काही मिळतंय का ते बघू लागतात. संकेत बाहेर गेला असताना मेघाला काही कणस दिसतात. ती तिच्या शक्तीने ती कणस विषारी बनवते. संकेत परत आल्यावर त्याला तीच कणस दिसतात. तो त्यातील एक मेघाला देतो आणि स्वतः एक खातो. पण कणीस खाताच तो बेशुद्ध पडतो. इकडे मंदा आणि अनिताची भेट होते. अनिता काळूबाईचे आभार मानते. संकेत कुठे असेल याचा विचार त्या दोघेही करत असतात. मंदाला संकेतची काळजी वाटत असते. ती मेघा काहीतरी करेल असं म्हणते पण अविनाश तिला चिंता करू नकोस असं म्हणतो. तो असं बोलत असतानाच काळूबाईच्या मूर्ती समोरील वहीचं पान उघडतं आणि त्यातील अक्षर मिटू लागतात. अविनाश काळूबाईला विनंती करतो आणि ही वही त्याला जपून ठेवायची आहे असं सांगतो. तेव्हा अक्षर मिटणं थांबतं पण त्याच्यात एक नवीन संदेश दिसू लागतो. त्यात ध्यान करणाऱ्याने 72 तासांच्या आत मूर्ती उचलणं गरजेचं आहे असं लिहिलेलं असतं. इकडे आर्या काकू आणि आजी देवघर साफ करतात तर आर्याला जाऊन 24 तास झाल्याचं अविनाशच्या लक्षात येतं. आर्याला अडकवण्यासाठी विराट आर्याला वेलींनी जखडतो. या मालिकेच्या आगामी भागात अविनाश संकेत आणि मेघाला काळूबाईच्या मूर्तीच्या पाया पडायला सांगतो. संकेत पाया पडतो मात्र मेघा पाया पडायला जात असतानाच तिकडे अचानक खूप कावळे जमतात आणि मेघा तिकडनं पळून जाते. इकडे दादासाहेब तिमिरा मातेची मूर्ती घरात आणतात तेव्हा त्यांना वाटेत आर्याच्या रूपातील काळूबाई भेटते. ते तिला ते आता तिमिरा मातेची स्थापना करणार आहेत असं सांगतात. पण तितक्यात अचानक जमीन हलू लागते आणि रस्त्यात खूप मोठा खड्डा पडतो. पाया पडा, आशीर्वाद घ्या. आता तूच कळू दे काळूबाई, हे मुलगी खरं बोलते की खोटं. पाटलांच्या वाड्याच्या देवघरात तिमिरा देवीची मूर्तीची स्थापना होणार आता अडवून दाखवाच तू. काळूबाईची मूर्ती मिळवण्यासाठी आर्या समोर अजून काय संकट येणार? अमोक देवीला शरण जाणार का? मेघा संकेत लादीच्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.